तुटवडा कुठेही नाही, कारण लसीकरणाच्या संदर्भात लागत असणारी लस व्यवस्थित पुरवठा करण्याचं काम केलं जातं आहे. महाराष्ट्रात दररोज 25,00,000 लोकांना लसीकरण आपण करतो आहोत आणि ही संख्या दररोज वाढवण्याचाच विषय आपण त्या ठिकाणी करतो आहोत. खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये आपण लसीकरणाचं प्रमाण अधिक वाढवत आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात तरी लसीकरणाची अडचण नाही, तुटवडा नाही आणि आपला जो काही टार्गेटेड म्हणजे माझं तर म्हणणं आधी एवढंच आहे की 60 वर्षाच्या वरच्या लोकांनी लवकर लसीकरण करून घ्या. हे सुद्धा माझं नम्रपूर्वक आवाहन सर्व महाराष्ट्रातील 60 वर्षाच्या वरच्या लोकांना करू इच्छितो. त्याचबरोबर ज्यांना खरोखर कोमॉर्बिडिटी सिव्हिअर पद्धतीची आहे की ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत, किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, असे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांनी अधिक जास्त म्हणजे प्रमाणात लसीकरण करून घ्यावं, लवकर लसीकरण करून घ्यावं. कारण त्यांना दुर्दैवाने जर कोरोना झाला तर त्यांच्याबद्दलची अधिक जास्त सिव्हिअर होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला या ग्रुपला अगोदर प्राधान्याने करून घ्या असं माझं आव्हानपूर्वक या निमित्ताने सांगणं आहे. आणि हे जर झालं तर मृत्यू दर आपला निश्चित प्रकारे अत्यल्प म्हणजे अत्यल्प राहील. कारण मृत्यू जो होऊ शकतो तो फक्त वयस्कर लोक आणि अतिशय जास्त कोमॉर्बिड असलेल्या लोकांच्याच संदर्भाने होऊ शकतो. अन्यथा बाकीचे लोक बरे होण्याचं प्रमाण हे नक्कीच 94-95% आहे आणि आजही इन्फेक्टिव्हिटी रेट वाढला आहे, परंतु एसिम्प्टोमॅटिक लोक हे मोठ्या संख्येने 85-90% आहे आणि त्यामुळे एसिम्प्टोमॅटिक जे असतात ते सहज पद्धतीनं 7 दिवसात बरे होऊ शकतात, त्यांचा काही प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही.